सुरुवातीला बातमी आहे आर्यन खानच्या संदर्भातली. आर्यन खानला काल जामीन मिळाला आणि आज त्याची ऑर्डर समोर आली. आर्यन खान तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता त्यामुळे आता दाट आहे. तर अभिनेता शाहरुख खान मन्नत बंगल्याहून रवाना झालाय. सुरक्षा ताफ्यासह शाहरुख आर्थरोड कारागृहाकडे रवाना झालाय. दरम्यान 1 लाखाच्या जात मुचलक्यावर आर्यनला जामीन मंजूर करण्यात आल्याचं आता या कोर्टाच्या ऑर्डरमधून स्पष्ट झालंय. तसंच आर्यनला परवानगीशिवाय मुंबई किंवा देश सोडता येणार नाहीये. तसंच आर्यनला दर शुक्रवारी 11 ते 12 वेळेत NCB कार्यालयात हजर राहावं लागणार आहे. आर्यनला इतर आरोपी आणि मीडियाशी बोलायला मनाई करण्यात आली आहे. तसंच आर्यनचा पासपोर्टसुद्धा कोर्टाकडे जमा करावा लागणार आहे. आर्यन खान आजच घरी जाण्याची शक्यता आहे. आर्यन खान याला काल मुंबई उच्च न्यायालयानं त्याच्यासह 2 जे त्याचे साथीदार होते त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता. आज उच्च न्यायालयाची जी ऑर्डर आहे ती समोर आली आणि त्यानंतर न्यायालयानं कुठल्या मुद्द्याच्या अनुषंगानं हा जामीन मंजूर केला, काय अटी आणि शर्ती ठेवल्या याची सगळी माहितीसुद्धा या ऑर्डरमधून समोर आलेली आहे. आणि आपल्या मुलाला आता घेण्यासाठी शाहरुख खान मन्नतवरून रवाना झाल्याचं कळत आहे. कोई भी अक्यूज एक दूसरे से बात नहीं करेगा, टच में नहीं रहेंगे किसी भी तरीके का, किसी भी विटनेस पे या किसी भी कोई भी फैक्ट है उसके साथ टेम्परिंग नहीं करेंगे. सिक्योरिटी अमाउंट क्या है? 1 लाख रुपीज. डिटेल्ड ऑर्डर? यस, डिटेल्ड ऑर्डर. डिटेल्ड ऑर्डर ये डिटेल्ड. किंवा आर्यन खान आणि मुनमुन धमेच्या अरबाज या तिघांनाही जामीन मंजूर झाल्याच्या नंतर त्यांची तुरुंगातून सुटका आज होऊ शकते असं सांगितलं जात आहे. कारण 5 ते 5:30 दरम्यान जेलपर्यंत या ऑर्डर जायला हवी आणि त्यांना त्यानंतर त्यांची सुटकेची प्रक्रिया सगळी सुरू होईल असं कळतं. तर तिकडे शाहरुख खान मन्नत बंगल्याहून रवाना झालाय. सुरक्षा ताफ्यासह शाहरुख खान आर्थरोड कारागृहाकडे निघाल्याचं कळत आहे. आणि त्याच दरम्यान मन्नतच्या बाहेर मात्र चाहत्यांनी प्रचंड मोठी गर्दी केलेली दिसते. माध्यमांचाही मोठा गराडा आहे आणि त्याचबरोबर अनेक तरुण चाहत्यांनी त्याच्या घराच्या बाहेर त्याच्या स्वागताची तयारी केल्याचं कळत आहे. कालसुद्धा फटाके फोडून स्वागत करण्यात आलेलं होतं आणि आजही पुन्हा अशाच प्रकारचं चित्र दिसत आहे. या सगळ्याबद्दल अधिकचे तपशील देण्यासाठी आता आपल्यासोबत आहेत आपले ठिकठिकाणचे प्रतिनिधी. आपल्यासोबत अजित मांढरे आहेत. आपल्यासोबत सुष्मिता भदाणे सुद्धा आहेत. सुरुवातीला मी अजित मांढरे यांच्याकडे जातोय. अजित, कोर्टानं आज जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा कुठल्या मुद्द्यावर त्यांना हा जामीन मिळालेला आहे, काय नेमकं या ऑर्डरमध्ये सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल तपशीलवार सांगा. विलास, काल सर्वात आधी न्यूज एटीन लोकमतनेच हे वृत्त दाखल होतं की कोणत्या अटी ज्या आहेत या तिघांना लावण्यात आलेल्या आहेत त्या तात्पुरत्या अटी होत्या आणि त्याच अटी ज्या आहेत त्या आता न्यायालयाने त्यांच्या हॉर्ड कॉपीमध्ये नमूद केलेल्या आहेत. या 14 अटी आहेत. सर्वात पहिली म्हणजे त्यांना व्यक्तिगत 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावरती त्यांची सुटका करण्यात आलेली आहे, त्यांना जामीन देण्यात आलेला आहे. दुसरी अट आहे ती म्हणजे की ह्या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यांनी याच पद्धतीची म्हणजे NDPS ॲक्टखाली दुसरा कुठलाही जर गुन्हा केला तर त्याच क्षणी त्यांचा जो जामीन अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो, त्यांचा जामीन रद्द होईल. या तिसरी अट अशी आहे की या प्रकरणातील जे आरोपी आहेत, सहआरोपी असतील, साक्षीदार असतील, पंच असतील, इतर कोणी असेल तर त्या या प्रकरणाशी संबंधित लोक जे आहेत त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद करायचा नाही, त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा नाही. असा जर प्रयत्न केला तर त्यांचा जामीन अर्ज रद्द होईल. जी चौथी अट आहे ती म्हणजे की ह्या कोर्टाच्या हद्दीमध्ये जर तुम्ही कुठला गुन्हा दुसरा केला तर तुमचा जामीन जो आहे तो रद्द होऊ शकतो. त्यांचा पासपोर्ट जमा करायला सांगितलेला आहे, त्यांना मुंबईच्या बाहेर जाताना तपास अधिकाऱ्यांची परवानगी घ्यायला सांगितलेली आहे. त्याचबरोबरीने दर शुक्रवारी 11 ते 2 त्यांना NCBच्या कार्यालयामध्ये जाऊन हजेरी लावायला सांगितलेली आहे. याचबरोबरीनं कुठल्याही या प्रकरणाशी संबंधीमध्ये कोणतंही वेगळं कृत्य किंवा गुन्हा
गुन्हा होईल अशा पद्धतीचं कृत्य जर तुम्ही केलं तर तुमचा जो बेल आहे तो रद्द होईल। या अशा विविध अटी आहेत आणि विलास या सर्व अटींसह जवळपास 14 अटी आहेत आणि या 14 अटींसह यांना जामीन अर्ज मंजूर केला गेला आहे। पालन करणं त्यांना बंधनकारक असणार आहे। अजित, मी येतो तुमच्याकडे कारण आणखी काही गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत, पण आता सुष्मिता भदाणे यांच्याकडे आपल्याला जायचं आहे। सुष्मिता, आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे? कारण शाहरुख खान मन्नतून निघालेला आहे असं कळत आहे, आणि कोर्टाची ऑर्डर कधीपर्यंत आर्थर रोड तुरुंगात येईल? अगदी काही वेळामध्येच कोर्टाची ऑर्डर ही कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द केली जाईल। त्यासाठी या पेटीमध्ये हे पत्रक टाकण्यात येणार आहे आणि या पेटीवरती सुद्धा वेळा नमूद करण्यात आल्या, सकाळी 5:30 वाजता, 10:30 वाजता सकाळी आणि दुपारी 3:30 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता अशा पद्धतीनं ही पेटी खोलली जाते। परंतु आत्ता जर आपण बघाल तर या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, कारण मन्नत बंगल्यावरनं शाहरुख खान सुद्धा या ठिकाणी येण्यासाठी निघालेला आहे। पाहायला मिळतंय 14 अटीशर्तींसह या पूर्ण प्रकरणाला मंजुरी देण्यात आली आहे, जामीन मंजूर झाला आहे। अरबाज मर्चंट, आर्यन खान आणि मुनमुन धमेचा यांना आज जामीन मिळणार आहे। परंतु या अटींमध्ये शुक्रवारी NCB च्या कार्यालयात येणं बंधनकारक असल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे। ज्या पद्धतीची इथं बघ्यांची भूमिका घेणारी लोक असतील किंवा चाहते असतील हे सुद्धा एकत्र यायला सुरुवात झाली, त्यामुळे एकूणच पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळालं। नक्की काही क्षणामध्ये जी ऑर्डर कॉपी आहे ती कोर्टाकडनं थेट कारागृह प्रशासनाकडे सुपूर्त केली जाईल। विलास, धन्यवाद सुष्मिता तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। याबद्दलचे जे अपडेट्स असतील शाहरुख तिकडे आल्यानंतर आम्हाला लगेच कळवा, आम्ही तुमच्याकडे येऊ। पण आता अजित मांढरे यांच्याकडे जाऊया। अजित, खरं तर जेव्हा ही ऑर्डर आली त्याच्यानंतरची प्रक्रिया पुढची कशी असते? प्रक्रिया म्हणजे आता मुंबई उच्च न्यायालयाने ऑर्डर कॉपी दिलेली आहे, सर्टिफाईड कॉपी जी असते ती सगळ्या आरोपींच्या वकिलांना दिलेली आहे। ही कॉपी घेऊन ज्या न्यायालयामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे, हे प्रकरण सुरू आहे, त्या मुंबई सत्र न्यायालयातील NDPS न्यायालयामध्ये ही ऑर्डर कॉपी सर्टिफाईड कॉपी जावी लागते। तिथून ऑर्डर होते, ती ऑर्डर झाल्यानंतर त्याचा एक बेल बॉन्ड तयार होतो, तो बेल बॉन्ड सील लिफाफ्यामध्ये असतो, कारण का 1 लाख रुपयांचा जो जात मुचलका आहे तो तिथं जमा केल्यानंतर त्या सगळ्या अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर बेलबॉन्ड तयार केला जातो आणि तो बेलबॉन्ड जो आहे बंद लिफाफ्यामध्ये देऊन आरोपींच्या वकिलांना दिला जातो। तो बेलबॉन्ड घेऊन ती लोकं जी आहेत ती आर्थरोड जेलला जातील आणि जामीनपत्र बॉक्स जो आहे त्या जामीनपत्र बॉक्समध्ये तो बेलबॉन्डचा जो लिफाफा आहे तो टाकतील। आता साधारणपणे विलास 4:07 झालेली आहेत, त्यामुळे असं आहे की जर ते वेळेत तिथे पोहोचले, सत्र न्यायालयामध्ये लगेच गेलेले आहेत ते सेशन्स कोर्टामध्ये, तिथली प्रक्रिया किती जलद होते, कारण का ह्या म्हणजे मुंबई सत्र न्यायालय ते आर्थरोडपर्यंतचा रस्ता तसा पाहिला गेला तर 15 ते 20 मिनिटाचा आहे, पण वाहतूक कोंडी, सिग्नल हे सगळंच आपण पाहिलं। JJ फ्लायओवर ब्रिजची ह्या टायमिंगची गर्दी, आता JJ फ्लायओवर ब्रिजवरती गर्दी असते, ट्रॅफिक असतं, त्यामुळे तिथून ते तिथपर्यंत 5 वाजेपर्यंत जामीनपत्र पेटीपर्यंत पोहोचू शकतील अशी दाट शक्यता वाटत नाहीये। त्यामुळे आता इथली प्रक्रिया किती वेळ पूर्ण झाल्यानंतर ते निघतील त्याच्यावर डिपेंड आहे, कारण का आताच्या घडीला संध्याकाळची वेळ आहे, लोक चाकरमानी जे आहेत ते मुंबईहून त्यांच्या घरी जायला निघतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला जर तिथे वेळ झाला तर। मात्र आजची रात्र देखील आर्यन, अरबाज आणि मुनमुनला आर्थरोड जेलमध्येच काढावी लागेल। अजून सत्र न्यायालयाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये, तो बेलबॉन्ड तयार केला जातोय, तो बेलबॉन्ड तयार केल्यानंतर तात्काळ तो बेलबॉन्ड जो आहे तो आर्थरोड जेलमध्ये नेण्यात येईल, पण अजूनही ती प्रक्रिया सुरूच आहे। अजित, येतो तुमच्याकडे आता। विशाल पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, आर्थरोड तुरुंगाच्या बाहेर नेमकी काय परिस्थिती आहे आत्ता? तिकडे मुवमेंट वाढली असं कळत आहे आणि एका बाजूला सत्र न्यायालयातून बेलबॉन्ड अजून बनलेला नाही असं कळतंय, त्याचं काम सुरू आहे, मग 5 वाजेपर्यंत हे कसं पोहोचेल तिथपर्यंत? विलास, खरं तर आत्ता आथरोड जेलच्या बाहेरची स्थिती जर पाहायला गेलं तर पूर्णपणे आपल्याला वाहतूक कोंडी पाहायला मिळते। या ठिकाणी जो बेलबॉन्ड आहे, जामीनपत्राची प्रत जी आहे ती 5 वाजेपर्यंत आथरोड जेलच्या बाहेर जी जामीनपत्र पेटी आहे त्या पेटीत टाकणं गरजेचं आहे। जर 5 नंतर ही जर जामीनपत्राची प्रत जर आली तर आर्यन खानला आजचा दिवस सुद्धा आथर रोड जेलमध्येच काढावा लागेल आणि अरबाज मर्चंट आणि मनमन धमेचाला सुद्धा या ठिकाणी काढावं लागेल। आपण आत्ता आथर रोड जेलची बाहेरची परिस्थिती पाहिली तर बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, माध्यमांचा गराडा एक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय, त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे।
लोकांना दूर करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून व्यवस्था करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आता तैनात करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत बघतोय की आपण भगयांची गर्दी आहे, फोटो काढले जात आहेत आणि खरं तर आथर रोड जेलचा हा जो रस्ता आहे हा अत्यंत अरुंद असा आहे. दोन्ही बाजूच्या लेन जो आपण पाहायला गेला तर कमी असा रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघू शकतो की कशा प्रकारची गर्दी आपल्याला विलास पाहायला मिळते आणि याच गर्दीमध्ये आर्यन खानचा जो जामीन अर्जाची प्रत आहे ती इथे 5 वाजेपर्यंत येणं गरजेचं आहे. 5 वाजेपर्यंत जो जामीन पत्राचा बॉक्स आहे या बॉक्समध्ये ही जामीन अर्जाची प्रत जी आहे ती येणं गरजेचं आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की जो आथर रोड जेलच्या बाहेरच गेटवरती जो बॉक्स दिसतोय आपल्याला या बॉक्समध्येच या जामीन पत्राची प्रत जी आहे ती येणं गरजेचं आहे. आणि जर 5 नंतर या ठिकाणी जर आर्यन खानच्या जामीनाची प्रत जर पोहोचली तर कोणतीही प्रक्रिया जी आहे ती होणार नाही, कारण 5 नंतर या ठिकाणी जामीन अर्जाची प्रत जी आहे ती स्वीकारली जात नाही. त्यामुळे ही संपूर्ण मग आर्यन खानला आजची रात्र जी आहे ती पूर्णपणे आर्थर रोड जेलमध्ये आज काढावी लागेल. उद्या सकाळी आर्यन खानला तुरुंगातलं सोडलं जाईल. मात्र आता पाहावं लागणार आहे की किती वाजता ही जामीन अर्जाची प्रत जी आहे ती या जामीन पत्रपेटीत येऊन पोहोचते आणि त्यानंतरच पुढची डिप्लॉयमेंट जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल. सद्यस्थितीला या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे हा ठेवण्यात आलेला आहे. विलास, विशाल, असंही कळतंय की शाहरुख खान मन्नतून निघालेला आहे आणि तो कदाचित त्याच्या मुलाला घ्यायला आर्थर रोड तुरुंगाच्या बाहेर येऊ शकतो. तो याच दिशेने निघाला असं कळतंय. त्या दृष्टीनं काही हालचाली सुरू आहेत का? नक्कीच विलास, खरं तर शाहरुख खान इकडे येणार आहे असं म्हटल्यानंतर लोक जी आहेत ती मोठ्या संख्येनं या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा जो रोड आहे हा पूर्णपणे ब्लॉक झालेला आपल्याला पाहायला मिळते. ह्या रोडवरती पूर्णपणे वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते आणि याच दिशेनं शाहरुख खान जो आहे तो आथर रोड जेलच्या इकडे येणार आहे आर्यन खानला घेण्यासाठी. मात्र सद्यस्थितीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ही झालेली आहे. लोक मोठ्या प्रमाणात ठिकाणी जमलेले आहेत आणि शाहरुख खान या ठिकाणी येतोय असं समजल्यानंतर जे मोनोचा जो डिवायडर आहे त्याच्यावरती सुद्धा लोक मोठ्या प्रमाणात जी आहेत ती आता जमलेली आहे. त्यामुळे मुंबईची पोलिसांसमोर सुद्धा एक आव्हान असणार आहे. त्या लोकांना या ठिकाणी पांगवणं गरजेचं आहे, कारण का जर लोकांना बाहेर इथून नाही काढलं तर रस्त्यावरती सर्व लोक थांबलेले आहेत आणि वाहतूक कोंडीला जो आहे हा मोठा अडथळा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सद्यस्थितीला मुंबई पोलीस जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत. लोकांना रस्त्याच्या मध्ये जे थांबलेले आहेत त्यांना आता बाहेर काढण्यात येत आहे आणि माध्यमांना सुद्धा एक जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे. कारण का या ठिकाणी आता संध्याकाळची वेळ आहे, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते आणि हा रहदारीचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणी आता मुंबई पोलीस वाहनांना जी आहे ती वाट काढून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास, नक्कीच तुम्ही सोबत राहाच. आपल्या एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर पुन्हा याच बातमीवर आपण कायम राहणार आहोत. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.